नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रमेश शिंगाडे पुन्हा एकदा आपल्या कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजचा आपला विषय मित्रांनो फार महत्त्वाचा आहे बरेचसे जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतात ते ग्रामीण भागातून किंवा विशेषतः गरीब घरातून आलेले असतात सो सगळ्यात महत्त्वाचं आव्हान या क्षेत्रामध्ये किंवा या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसमोर असतं ते म्हणजे आर्थिक समस्या सो so, यावर वेगवेगळ्या ह्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न अधूरं राहतं किंवा त्यांना आपल्या मनासारखी पोस्ट मिळवता येत नाही काही विद्यार्थ्यांचं असं असतं की त्यांना घरून पुरेसा सपोर्ट मिळत नाही पार पालक प्रचंड गरीब असल्यामुळे किंवा आर्थिक पाठबळ नसल्यामुळे त्यांना हुशार असून किंवा प्रचंड मेहनती असूनसुद्धा त्यांना हे क्षेत्र सोडावं लागतं सो so, अशा विद्यार्थ्यांसाठी आज मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो आज आपल्याला बघायचं आहे की ह्या ज्या वेगवेगळ्या आर्थिक समस्या आहेत विशेषतः स्पर्धा परीक्षा करताना वेगवेगळ्या समस्यांचा जो सामना करावा लागतो विद्यार्थ्यांना त्याच्यावर वेगवेगळे उपाय आपण आज घेऊन आलेलो आहोत पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचं सोल्युशन आहे ते म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्यांचा आपल्याला पुरेपूर लाभ उठवता आला पाहिजे मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या ज्या जातीनिहाय वेगवेगळ्या जा ज ऑर्गनायझेशन सुरू केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे होतकरू आणि हुशार विद्यार्थी आहेत त्यांना गव्हर्नमेंट फायनान्शियल सपोर्ट करत असतं आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देत असतं उदाहरणार्थ जे मराठा कम्युनिटीचे स्टुडंट आहेत तर त्यांच्यासाठी सारथी ही संस्था आहे मागासवर्गीय विद्यार्थी जे आहेत ओबीसी ज्याला आपण म्हणतो त्यांच्यासाठी महाज्योती ही संस्था आहे दलित समाजातील एस सी शेड्यूल कास्ट जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी बार टी आणि त्याचप्रमाणे एस टी स्ट शेड्यूल या स्टुडंटसाठी टार टी या वेगवेगळ्या संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट खूप जास्त आपल्याला आर्थिक पाठबळ देत असतं उदाहरणार्थ जर तुम्ही त्यांची एंट्रन्स एक्झाम असते आणि ती बऱ्यापैकी सोपी असते जर तुम्ही थोडासा अभ्यास करून ती एंट्रन्स एक्झाम दिली आणि ती पास केली तर पुढचं संपूर्ण वर्षभर एका नामांकित संस्थेमध्ये तुम्हाला एज्युकेशन किंवा ज्याला आपण कोचिंग म्हणतो ते मोफत मिळू शकतं त्याचबरोबर प्रत्येक वर्षी काही असे हजार किंवा दीड हजार विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट स्पॉन्सर करत असतं आता स्पॉन्सर म्हणजे काय तर पर महिना तुमचा जो खर्च आहे तुमचा राहण्याचा खर्च पुण्यात किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी जो राहण्याचा खाण्याचा खर्च येतो तो, तो गव्हर्नमेंट तुम्हाला पर मंथ तुम्हाला डीबीटी बी माध्यमातून आर्थिक पाठबळ देत असतं उदाहरणार्थ जर तुम्ही दिल्लीत जाणार असाल तर महाज्योती त्यांची जर एक्झाम तुम्ही क्लिअर केली तर महाज्योती पर मंथ तुम्हाला तेरा हजार रुपये देते आणि जर पुण्यात तुम्ही राहणार असाल तर साधारण दहा हजाराच्या आसपास तुम्हाला आर्थिक सहाय्य केलं जातं विद्यार्थी मित्रांनो या ज्या संस्था आहेत त्यांचं जो एंट्रन्स एक्झाम असतो किंवा त्यांचा जो पेपर असतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम आणि यूट्यूब या दोन्ही चॅनलवर टाकलेली आहे सो so, आपल्याला त्या माहितीच्या माध्यमातून या परीक्षा देता येऊ शकतात आणि आपले जे आर्थिक विवंचना आहे ती पूर्णपणे एक वर्ष आपण कुठल्याही प्रकारे आर्थिक समस्याचं टेन्शन न घेता पूर्णपणे झोकून देऊन आपण अभ्यास करू शकतो यानंतर दुसरा महत्त्वाचा मार्ग आहे विद्यार्थ्यांना तो म्हणजे कास्ट बेस्ड सोडून इतर ज्या संस्था आहेत गव्हर्मेंटच्या उदाहरणार्थ पुण्यामध्ये यशदा आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सियाक किंवा ज्याला आपण प्रशासकीय प्रशिक्षण संस्था असं म्हणतो एस आय ए सी स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये उदाहरणार्थ मुंबई कोल्हापूर नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती यांसारख्या ठिकाणी सी आयच्या वेगवेगळ्या संस्था स्थापन केलेल्या आहेत गव्हर्मेंटनी त्या माध्यमातून तुम्हाला एक वर्षासाठी पूर्णपणे मोफत असं हॉस्टेल फॅसिलिटी लायब्ररी फॅसिलिटीज आणि साधारण चार ते सहा हजार एवढा स्टायपंड हे गव्हर्नमेंट तुम्हाला देत असतं अगेन विद्यार्थी मित्रांनो या सगळ्यांसाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट असते जी तुम्हाला पास करावी लागते जर तुम्ही हुशार असाल जर तुम्ही मेहनती असाल तर या माध्यमातून तुम्हाला गव्हर्नमेंट वेगवेगळा आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असतं आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे असेल किंवा मुंबई असेल यांसारख्या ठिकाणी जे लायब्ररी किंवा कोचिंगचा जो खर्च असतो तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना परवडणारा नसतो यासाठी गव्हर्मेंटचे जे हॉस्टेल्स आहेत किंवा जसं पुणे युनिव्हर्सिटीचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटर सीई सी यांची एक परीक्षा असते जर तुम्ही ती परीक्षा पास झालात तर तुम्हाला पूर्ण वर्षभर त्यांचं युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये तुम्हाला मोफत राहता येतं प्लस तुम्हाला काही थोडाफार स्टायफंडसुद्धा मिळतो या सगळ्या गोष्टींचे जे डिटेल इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ आहेत ते राहुल सरांनी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत सो मी सगळ्यांना विनंती करतो त्याची जी लिंक आहे या सगळ्या गोष्टींची ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दे आपल्याला देणार आहोत सो सगळे आपल्या जो जो व्हिडिओ महत्त्वाचा वाटेल ते सगळे व्हिडिओज किंवा माहितीपूर्ण व्हिडिओज आपण नक्कीच बघू शकता हे झालं तिसरा महत्त्वाचं की सीई सीच्या माध्यमातून आपल्याला हॉस्टेल आणि कोचिंगची सोय होऊ शकते त्यानंतर चौथा महत्त्वाचा मार्ग आहे मित्रांनो बरेचसे जे प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूट्स असतात सो त्या आपल्या जे हुशार विद्यार्थी असतात त्यांना स्कॉलरशिप प्रोव्हाइड करत असतात उदाहरणार्थ बैजू असेल त्यानंतर पुण्यातील काही नामांकित संस्था आहेत चाणक्य मंडल परिवार ज्ञानज्योती एज्युकेशन एच वी देसाई सेंटर यांसारख्या बऱ्याचशा ज्या इन्स्टिट्यूट आहेत आणखी काही स्पर्धा परीक्षा केंद्र आहेत जिथे तुम्हाला शंभर टक्केपर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते तुमचा क्लासेसचा जो खर्च आहे तो पूर्णपणे वाचू शकतो सो so, ह्या एक्झामची माहिती आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देत राहू या एक्झामचे फॉर्म्स कधी निघतात किंवा त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन काय काय आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण तुम्हाला वेळोवेळी पुरवत असतो त्यानंतर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा गोष्ट आहे किंवा पुढचा घटक आहे तो म्हणजे वेगवेगळे एन जी ओज असतात किंवा ज्या कार्यकारी संस्था असतात सो त्या एन जी ओच्या माध्यमातून आपल्याला मोफत गायडन्स मिळू शकतं उदाहरणार्थ पालघरमध्ये जिजाऊ नावाची जी संस्था आहे अत्यंत चांगलं काम विशेषतः जो कोकणाचा भाग आहे तिथे विद्यार्थ्यांना मोफत हॉस्टेल मोफत मार्गदर्शन यासारख्या सगळ्या सुविधा जिजाऊ संस्था पुरवत आहे त्याचप्रमाणे सूद फाउंडेशन बाळासाहेब ठाकरे फाउंडेशन आणि दिल्लीचे जे विद्यार्थी असतील जर तुम्हाला विद्यार्थ्यांनो यू पी एस सीच्या प्रिपरेशनसाठी दिल्लीला जाण्याची तुमची इच्छा असेल हमदर्द नावाची एक संस्था आहे त्यांची जर एंट्रन्स एक्झाम तुम्ही क्लिअर केली तर फक्त साडेसहा हजार रुपये महिना एवढ्या खर्चामध्ये ते तुम्हाला अत्यंत उत्कृष्ट असं हॉस्टेल एक इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला सेपरेट रूम त्याचप्रमाणे बेस्ट क्वालिटी ऑफ लायब्ररी आणि अत्यंत उच्च दर्जाचं असं गायडन्स प्रोव्हाइड करत असत हमदर्द ही अत्यंत नामांकित अशी संस्था आहे आणि मी स्वतः त्या संस्थेचा विद्यार्थी होतो सो मी सगळ्यांना रेकमेंड करेल की जर तुम्हाला दिल्लीला यू यू पी एस सीसाठी जायचं असेल तर नक्कीच तुम्ही या पर्यायाचा विचार करू शकता ठीक आहे सो या सगळ्या एन जी ओच्या माध्यमातून आपल्याला मोफत गायडन्स किंवा कोचिंग अवेलेबल होत असतं मित्रांनो हे सगळं झालं की पुणे किंवा मुंबई दिल्ली यांसारख्या महागड्या शहरांमध्ये जाऊन तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी परंतु आता सध्या टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे जे एट टेक रिव्हॉल्युशन ज्याला आपण म्हणतो ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे की तुम्ही कुठल्याही मोठ्या शहरात न जाता आपल्या घर घरात बसून किंवा शेतात बसूनसुद्धा तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास पूर्णपणे व्यवस्थित करू शकता त्यासाठी बरेचसे जे फ्री रिसोर्सेस असतात वेगवेगळे टेलिग्राम चॅनल्स असतील किंवा यूट्यूबचे वेगवेगळे चॅनल्स असतील त्याचप्रमाणे काही एज्युकेशनल ॲप्स आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण मटेरियल जे आहे ते फ्रीमध्ये ॲक्सेस करू शकता परंतु या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम एक असतो की हे जे यूट्यूब आहे किंवा टेलिग्राम आहे याच्यामध्ये चांगला कंटेंट शोधणं किंवा अभ्यासाच्या दृष्टीने योग्य असा कंटेंट मिळणं हे दर्यामध्ये सुई शोधण्यासारखं अवघड आहे परंतु मित्रांनो काळजी करू नका आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन येणार आहोत की यूट्यूबवरून नेमकं कुठल्या कुठल्या कंटेंट तुम्ही रेफर करू शकता किंवा टेलिग्रामचे जे चॅनल आहेत त्यातले प्रत्येक एक्झामसाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत जसं यू पी एस सी करणारे विद्यार्थी असतील तर त्यांना यूट्यूबवर कुठल्या कुठल्या गोष्टी फ्रीमध्ये आणि उच्च दर्जाच्या गोष्टी ते बघू शकतात ठीक आहे सो या सगळ्यासाठी आमचे वेगवेगळे व्हिडिओज नक्कीच बघत राहा आणि त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा पुढचे महत्त्वाचा मार्ग आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्वावलंबी बनवू शकता किंवा आर्थिकदृष्ट्या स्वतःचा खर्च स्वतः भागवणे इतपत तुम्ही नक्कीच कमवू शकता तो म्हणजे जर तुम्ही कॉलेज करत असाल किंवा अंडर ग्रॅज्युएट असाल तर गव्हर्मेंटची कमवा आणि शिका ही योजना असते थोडीशी मेहनत करावी लागते पण मित्रांनो आपल्याला मेहनतीची सवयसुद्धा लागते आणि आपल्याला आर्थिक फायदा सुद्धा होतो त्याचप्रमाणे जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल आणि तुमच्याकडे योग्य ती कौशल्य असतील तर वेगवेगळ्या वेग प्रायव्हेट कोचिंगसाठी तुम्ही फ्री लान्सर किंवा पार्ट टाइम बेसिसवर कामसुद्धा करू शकता आणि त्यात त्या याचा फायदा असा होतो विद्यार्थी मित्रांनो की एकीकडे एक तुमचा अभ्यासही होतो या कामाच्या माध्यमातून आणि दुसरीकडे तुम्हाला आर्थिक विमंचनातून मुक्ती मिळते उदाहरणार्थ कंटेंट डेव्हलपर कंटेंट रिव्ह्युअर कॉपी इव्हॅल्युएशन यासारखी जी सगळी कामं आहेत ती तुम्ही नक्कीच करू शकता किंवा ग्राफिक डिझाईन व्हिडिओ एडिटिंग सोशल मीडिया मॅनेजमेंट यासारख्या वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या अभ्यासासोबतच तुम्ही आ, काही प्रमाणात पैसासुद्धा कमवू शकता मात्र मित्रांनो एका गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे की हा जेव्हा पैसा भेटतो बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थी अभ्यास बाजूला ठेवून या पैशाच्याच मागे पळतात तर असं होता कामा नये आपल्याला पैसा फक्त तेवढाच कमवायचा आहे जेवढा आपल्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आवश्यक आहे सो कृपा करून असं कधी करू नका की तुम्ही कंटेंट डेव्हलपमेंटच्या नादाला लागला किंवा कंटेंट डेव्हलपमेंटमधून तुम्हाला पैसा मिळायला लागला आणि त्यामुळे तुम्ही तुमचा मेन अभ्यास किंवा मेन गोलच विसरून गेला सो या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या मित्रांनो या माध्यमातून हे जे सगळे ऑप्शन्स सांगितले त्या माध्यमातून आपल्याला नक्कीच आपल्या आर्थिक समस्यांचा सामना करता येऊ शकतो आणि आपलं जे ध्येय आहे पोस्ट मिळवण्याचं किंवा सरकारी नोकरीचं आपलं जे इप्सित आहे गोल आहे ते साध्य करू शकतो असं मला नक्कीच विश्वास वाटतो आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा कमेंट करा यूट्यूब आणि टेलिग्राम दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद